छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्ताने अभिषेक झालेल्या विशाळगडावर अनेक वर्षे हजरत पीर मलिक रेहान यांच्या नावाच्या बेकायदेशीर दर्ग्यात उरुस भरवला जातो. या उरुसामध्ये हजारो कोंबड्या आणि बोकडांचा बळी दिला जातो व मांस शिजवले जाते. त्याचाच नैवेद्य हजरत पीर मलिक रेहानला दाखवला जातो. या उरुसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांकडून मांसाहार करून मद्यप्राशन केले जाते. गडावर असलेल्या भाड्याने दिल्या जाणाऱ्या बेकायदेशीर खोल्यामध्ये जुगार व पत्ते खेळले जातात. या सर्व गोष्टीमुळे गडावर आलेल्या लाखो भाविकांच्यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट केले जाते. या गोष्टीच्या विरोधात राज्य सरकार व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर पशुहत्या बंदी व प्राण्यांचे मांस शिजवण्यावर बंदी व दारू पिण्यास बंदी घातलेली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे विशाळगडावर हजरत मलिक ए रेहानच्या नावाने दिनांक 23/24/25 जानेवारी 2024 रोजी उरुस भरवण्याची शक्यता आहे. या उरुसावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ताबडतोब बंदी घालून त्या काळात विशाळगडावर पशुहत्या बंदी, मांस शिजवणे व खाण्यावर बंदी व दारू पिण्यावर बंदी घालावी याची कठोरपणे अंमलबजावणी केली जावी. मलिक ए रेहान हा कोणी सुफी संत नव्हता, तर तो आदिलशाहीच्या काळातील शिर्के व मोरे या मराठा सरदारांकडून मारला गेलेला एक मुस्लिम सरदार होता. त्याच्या थडग्याभोवती वन खात्याच्या व पुरातत्व खात्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून त्या थडग्याचे बेकायदेशीर दर्ग्यात रूपांतर केले गेले व त्याचेच पीर म्हणून मोठ्या प्रमाणावर आज उदात्तीकरण झालेले आहे, असे साताऱ्यातील किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी मुस्लिम सरदार अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती झालेल्या बेकायदेशीर दर्ग्यात उरुस भरवला जात होता व तिथे चालू असलेल्या उरुसावर जशी सातारा जिल्हा प्रशासनाने बंदी घातली व बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त केले तशीच स्थिती विशाळगडावर आता निर्माण झाली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने जशी बंदी घातली तशीच विशाळगडावरील या उरुसावर बंदी घालावी अशी मागणी विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विष्णुमंत पाटील, गजानन तोडकर, संजय जाधव, दीपक देसाई, परशुराम चोरगे, राजू जाधव, अमित सूर्यवंशी, सोमनाथ गोटखिंडे, विजय टोणे, वैभव कवडे, संदीप घाडगे, प्रतीक डिसले, राजू पेंडुरकर, मयूर पाटील, श्रीधर मेस्त्री, ऋषिकेश पाथरे आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रतिवर्षी भरवणारा उरुस येतो, त्या उरुसाची तयारी झाल्याची समजल्यानंतर श्री विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की हा जो आदेश सरकारनं केलेला आहे त्याची कडक अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर 22 तारखेला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळाचा उत्सव आहे आणि या उत्सवाला जर गालबोट लागायचा नसेल तर विशाळगडावर 23/24/25 जो उरुस भरणार आहे त्या उरुसावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली पाहिजे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडाच्या जागेवर दर्गा जो उभा राहता त्या दर्ग्यामध्ये दरवर्षी उरुस भरत होता तो 50 वर्ष उरुस भरणारा सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जशा पद्धतीनं बंद केला तशाच पद्धतीनं हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं जो दरवर्षी विशाळगडावर उरुस भरतो आणि त्या उरुसाच्या माध्यमातून 1,00,000 कोंबड्या, 50,000 बोकडं, दारू त्या ठिकाणी प्राशन केली जाते 1,000 लिटर आणि तो सगळा गड अपवित्र केला जातो की जो तो जो गड नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडेंच्या रक्तानं नाहिलेला आहे तो कोंबड्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्तानं नाहिला जातो. त्या उरुसावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे.